पुण्यात 2-3 दिवसांपासून पावसाचं प्रमाण वाढलं आहे, अस्वच्छता आहे, त्यामुळे डासांची पैदास जी आहे ती वाढली आहे. आणि त्यातच अजून गंभीर प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये आता झिकाचे पेशंट जे आहेत त्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. आठवडाभरामध्ये तब्बल 7 रुग्ण पुण्यामध्ये आता झिकाचे आहेत. झिका नेमकी याची लक्षणं काय आहेत, हा आजार कसा पसरतो आणि या सगळ्याच्या बाबतीत महानगरपालिकेकडून कोणकोणती काळजी घेतली जाते याबद्दल बोलण्यासाठी माझ्याबरोबर प्रमुख आरोग्य अधिकारी कल्पना बळीवंत मॅम आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत थोडीशी. मॅम काय सांगाल, आत्ता सिच्युएशन पुण्यामधली नेमकी कशी आहे? आता ऍक्च्युली 16 जूनपासून पहिले रुग्ण आपल्याला सापडले, ते स्वतः डॉक्टर आहेत ते आणि त्यांची कन्या आहे, दोघे जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आम्हाला एका जुन्या केसबद्दल रिपोर्टिंग उशिरा मिळालं थोडं, कारण ते प्रायव्हेट लॅबमध्ये टेस्टिंग केलं होतं, ते मुकुंदनगर मुंढवा एरियातलं होतं. आणि आता काल एक पेशंट ज्या पॉझिटिव्ह आल्या त्या कोथरूड एरियातल्या होत्या. असे एकूण मिळून 6 पेशंट आपले पॉझिटिव्ह आहेत. जे प्रायव्हेट लॅबचे केलेले आहेत त्यांना आपण धरत नाही कॅल्क्युलेशनमध्ये. जे NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी इथे जे टेस्टिंग केलेलं असतं त्यालाच आपण ग्राह्य धरतो. तर असे एकूण 6 रुग्ण आहेत, ह्यामध्ये 5 महिला आहेत, 1 पुरुष आहे. 5 महिलांमध्ये 2 महिला या गरोदर आहेत. आणि गरोदर मी ह्यासाठी मेन्शन करते कारण का गरोदरपणामध्ये ह्या व्हायरसचा जो एक व्हेरियंट आहे तो धोकादायक ठरू शकतो. जन्मजात काही आजार बाळाला गर्भाला होऊ शकतात आणि बाळ त्या आजारांसकट जन्माला व्यंगासकट जन्माला येऊ शकतं. तर ह्या दोन्हीही महिलांना आपण सांगितलेलं आहे काय काळजी घ्यायची, ती सोनोग्राफी मॉनिटरिंग करायचं ॲनॉमली स्कॅनसाठी. तर एकंदरच हा जो आता झिकाचा व्हायरस आहे तो तसा सौम्य प्रकारातला व्हायरस आहे. तो जास्तीत जास्त प्रकारे कीटक या वाहकाकडूनच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला जातो, म्हणजे श्वसनामार्गे वगैरे त्याचं प्रसार होत नाही. तर कीटक प्रतिबंधक आपण जी काही कारवाई नेहमी करतो तीच सगळ्या नागरिकांनी करायची, आम्हीही तीच करतोय. सध्या आम्ही कीटक प्रतिबंधक विभागातर्फे ह्या सर्व पॉझिटिव्ह केसेस जे आहेत त्यांच्या आसपासच्या विसिनिटीमध्ये कंटेनर सर्वे, ज्याला आम्ही म्हणतो, की जिथे जिथे पाणी साठू शकतं सर्व ठिकाणं आपण नष्ट करून तिथे औषध फवारणी करत आहोत. तसंच मोठमोठ्या सोसायट्या, हॉस्पिटल्स यांचं पण आम्ही कीटक ब्रीडिंगसाठी सर्वेक्षण करत आहोत. जिथे जिथे आम्हाला सर्वेक्षण सापडेल त्या सगळ्यांना आम्ही नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाईसुद्धा दंडात्मक करणार आहोत. हे तर पुढचं पाऊल आम्ही इथं उचललेलं आहे, कारण का मस्किटो ब्रीडिंग हा डास, एडिस हा जो डास आहे जो डेंग्यू, चिकनगुनिया, आता झिका ह्याच व्हायरसचं ट्रान्समिशन करतो, तर हा डास हा इनडोर डास आहे. त्याच्या कॉलनीज ह्या घरातल्या छोट्याशा पाण्यात सुद्धा तयार होऊ शकतात. जे स्वच्छ पाणी 5 ते 7 दिवसापेक्षा स्थिर असतं त्या पाण्यामध्ये या डासाच्या अळ्या आणि त्यानंतर अंडी आणि मग ॲडल्ट मस्किटो तयार होतात. तर ह्या सगळ्या उत्पत्तीमध्ये आपण डासोत्पत्तीच नष्ट करण्याची संपूर्णता जबाबदारी घेतलेली आहे, म्हणजे करतच आहोत आपण. आणि शिवाय ज्या केसेस आहेत त्यांच्या घरांमध्ये आपण इनडोअर फॉगिंग करत आहोत, म्हणजे घराच्या आत जाऊन आम्ही फॉगिंग औषध करतोय, कारण का ज्या घरांमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे त्या अर्थी तिथले जे डास आहेत ते पण इन्फेक्टेड आहेत व्हायरसचे, तर आपल्याला ते डास सुद्धा नष्ट करायचे आहेत. तर नागरिकांनी थोडं सहकार्य पण करावं की इनडोअर फॉगिंगसाठी. बाकी आपण फॉगिंग करत नाही कारण का पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये आर्द्रता एवढी असते की हे जे पॉयझनस औषध आहे इन्सेक्टिसाइड ते बराच काळ वातावरणात राहू शकतं, त्यामुळे आपण आउटडोअर फॉगिंग करत नाही, पण ज्या पॉझिटिव्ह केसेस तिथे इनडोअर फॉगिंग आपलं सुरू आहे. मॅम या व्यतिरिक्त तुम्ही आता म्हटलात की थोडंसं सौम्य आहे आताची लक्षणं आहेत, तिथं नेमकी लक्षणं काय, कसं ओळखायचं की हे फक्त व्हायरल आहे की मग झिकाचं? तर हा झिका हा जो फ्लॅबी व्हायरस ग्रुपमधला व्हायरस आहे, ह्याचं लक्षणं म्हणजे ताप, बॉडी एक म्हणजे सांधेदुखी, अंगदुखी, ताप येणे आणि रॅश येणे अंगावर, बारीकशी पुरळ येणे, हे आत्ता तरी प्राथमिक आमचे जेवढ्या 6 केसेस आहेत त्या सगळ्यांमध्ये हीच लक्षणं आम्हाला सापडलेली आहेत. तर ह्या लक्षणांचे जे रुग्ण आहेत त्यांनी सर्वप्रथम आरोग्य संस्थेकडे नोंदणी करावी, मनपा आरोग्य केंद्रात यावं किंवा प्रायव्हेटमध्ये जिथे जातात तिथल्या डॉक्टरांना माझं असं नम्र विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर महापालिकेला अशा संशयित रुग्णांबद्दल कळवावं, जेणेकरून आपलं कीटक प्रतिबंधक विभागाचं जे कामकाज आहे डासोत्पत्तीची ठिकाणं नष्ट करण्याचं ते काम फास्ट सुरू होईल. कारण का आपण जर का ह्याचा जो वेक्टर आहे वाहक दास तो जर का नष्ट केला तर आपल्याला खूप त्याच्यामध्ये 99% इफेक्ट दिसणार आहे केसेस कमी होण्यामध्ये. मॅम हा आजार किती दिवसात बरा होऊ शकतो, किंवा जसं म्हणजे एकदा कोरोना झाल्यापासून लोकांना असं कुठला व्हायरस म्हटलं की खूप भीती, व्हायरस या शब्दाचीच भीती बसली आहे, तर
किती सिरियस आहे ते. व्हायरल दुसरा कुठल्याही व्हायरल डिसीज नुसार 7 to 10 days मध्ये पेशंट व्यक्तीला बरं वाटू शकतं. संपूर्ण आराम, भरपूर फ्लुइड्स, भरपूर लिक्विड्स, हायड्रेशन चांगलं मेंटेन करणं गरजेचं आहे. सॉफ्ट डाएट आणि रेस्ट हे महत्वाचं आहे. तसंच जे आता घरात असतात दिवसभर किंवा मुलं शाळेत कॉलेजेसमध्ये जातात, ट्युशन क्लास असतात, तिथे पण दिवसा हा हा डास डे बायटर आहे. त्यामुळे अशा ठिकाणी डास प्रतिबंधक सर्व उपाययोजना या सर्वांनी केल्या पाहिजेत. म्हणजे क्लासेस असेल तर तिथे दिवसासुद्धा रेपेलंट लावले पाहिजेत. मुलांनी क्रीम वगैरे लावत असतील रात्री तर त्या सगळ्या प्रिकॉशन दिवसाही घेतल्या पाहिजेत. म्हणजे मस्किटो बाईटपासून आपण रात्री जनरली आपलं असं मानसिकता असते की आता रात्र झाली तर आपण गुड नाईट लावा, हे लावा, ते लावा, पण हा डे बायटर आहे. त्यामुळे दिवसासुद्धा घरात जर थांबत असाल तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. नक्कीच खूप चांगली माहिती आपल्याला मॅमने दिलेली आहे. त्यानुसार आपण जर स्वतःची काळजी घेतली तर 7 to 10 दिवसांच्या आतमध्ये हा आजार बरा होऊ शकतो. त्याचबरोबर हा कुठलाही संसर्गजन्य नाही, म्हणजे एकाला झाला तर दुसऱ्याला होईलच असंही नाहीये. डासांच्या मुळे हा आजार होतो, त्यामुळे आपल्या घरात असलेले जे पाणी साठवण्याची जी काही भांडी आहेत किंवा मग टाक्या आहेत त्या जर आपण स्वच्छ ठेवल्या तर या आजाराचा कुठलाही धोका आपल्याला नाहीये. त्यामुळे पुणे महानगरपालिकेतर्फे सुद्धा तशा प्रकारची सगळी काळजी घेतली जाते आणि पुणेकरांनी सुद्धा आपल्या घरांमध्ये तशी काळजी घेतल्यास झिकाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंके सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.